खानापूर तालुक्यात राष्ट्रवादी घराघरात बाबासाहेब मुळीक वैभव पाटलांना झटका देण्याच्या तयारीत. 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. खानापूर मतदारसंघात माजी आमदार सदाशिव पाटील यांचे चिरंजीव अजित पवारांच्या सोबत गेल्यानं शरद पवार गटाच्या वतीनं घराघरात जाऊन राष्ट्रवादीचा विचार पोहोचवला जाणार आहे. शरद पवार गटाच्या वतीनं कुटुंब भेटीचा कार्यक्रम सुरू करणार असल्याचं ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी जाहीर केलं आहे. खानापूर तालुक्याचे शरद पवारांचे आणि राजाराम बापूंचे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांचाच विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीनं कुटुंब भेटीचा कार्यक्रम सुरू केला जाणार असल्याची माहिती ऍडव्होकेट मुळीक यांनी दिली. कार्यकर्त्याशी त्या दोघांचा जिव्हाळ्याचा संबंध आलेले अनेक घर उभा करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा दोघांचाही आहे आणि त्या दोघांचा विचार आज जयंत पाटील साहेब या तालुक्यामध्ये राज्यामध्ये पुढे घेऊन निघालेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी राहण्याची आम्हा सर्वांची भूमिका या निमित्तानं आहे आणि त्यासाठी या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये साधारण लोकर बोर्डाच्या काळापासून जी सदस्य होऊन गेली तसेच नगरपालिकेमध्ये अगदी 50च्यापासून जे सदस्य होऊन गेले आणि ज्यांचा ह्या दोन नेते मंडळीशी संपर्क आला या सर्व मंडळींच्या घरी जाऊन म्हणजे कुटुंब भेट अशा स्वरूपाचा कार्यक्रम आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते सुशांत देवकर, किसनभाऊ, विशाल पाटील, संग्रामदादा, तनय पाटील, संतोष जाधव सर आणि तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक घरी शक्यतो जाऊन सर्व घरांना भेटी देऊन त्यांना सध्याची राजकीय परिस्थिती राज्यामध्ये देशामध्ये असलेली आणि महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे ती परिस्थितीची कल्पना देऊन जयंत पाटील आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायची विनंती करणार आहे. आम्हाला विश्वास आहे की ही सर्व मंडळी निश्चितपणानं या दोन नेत्यांच्या संबंधित असलेली सगळी मंडळी आमच्याबरोबर येतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 55 कार्यकारिणी सदस्य होते, विविध सेलचे अध्यक्ष होते. आज प्राकृतिक स्वरूपात स्थापन कायदारांना बोलले या ठिकाणी युवकचे मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत, वक्ता प्रशिक्षण सेलचे आहेत, तालुक्याचे उपाध्यक्ष तनाजी पाटील आहेत, युवकचे अध्यक्ष मनोहर आहेत, ज्ञानासाहेब मंडळी वक्ता प्रशिक्षण तालुक्याचे अध्यक्ष निशांत धनवडे आहेत. ही सगळी आमच्या महेश जिल्ह्याचा मीडिया सेलचा प्रमुख आहे आणि ही सगळी मंडळी आज आमच्याबरोबर आहे आणि बाकीच्या मंडळी सुद्धा आज थोडं निरोप दिला आहे की आम्ही आहे पण आमच्या घरी काय अडचणीमुळं पुढे यायला अडचण आहे. पक्षाची आमच्या भूमिका आहे की आमच्या पक्षात कुठलीही फूट पडली नाही. जी शरद पवार आणि जयंत पाटील राज्यामध्ये जी भूमिका मांडतील तीच आमची या तालुक्यात मतदारसंघात भूमिका आहे. आमच्या पक्षातनं फूट झालेली नाही, आमच्यातनं कोण गेलेला नाही आणि सगळ्यांना आम्ही भेटून बरोबर घेऊन जाण्याचा आमचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न राहणार आहे.